नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. तुम्हाला दिसत असेल की बडीशेप आणि ओव्याचं हे मी एक डिटॉक्स ड्रिंक म्हणूया आपण त्याला, की ज्याला आपण अगदी लहानपणापासून काढा म्हणत आलो आहे. मला पर्सनली हिवाळ्यामध्ये असो किंवा उन्हाळ्यामध्ये असो, बेसिकली माझी प्रकृती उष्ण नाही आहे, पण त्यामुळे मला हे दिवसभरात एकदा तरी मी हे घेतेच, आणि याने का माहिती नाही पण इतकं हलकं छान आणि फ्रेश फील होतं. आणि अर्थात आता हिवाळा आलाय म्हटल्यावर तरी थोडंसं सारखं काहीतरी गरम चहा कॉफी प्यायची इच्छा होतेच. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मला तुमच्याशी शेअर करावेसे वाटले की हे पाच महत्त्वाचे, ते याला डिटॉक्स ड्रिंक म्हणा, काढा म्हणा, तर हे वजन आणि पोटाची चरबी, एस्पेशली पोटाच्या चरबीवर हे खूप छान काम करतात. तर आत्ता तर मी तुम्हाला सांगितलंच की हे बडीशेप आणि ओव्याचं ड्रिंक आहे, मला स्वतःला तर आवडतंच, पण असे मी पाच वेगवेगळे ड्रिंक सांगणार आहे की ज्यामुळे वजन आणि पोटाची चरबी हे दोन्हीही कमी व्हायला मदत होईल, आणि हिवाळ्यामध्ये एस्पेशली तुम्ही हे घेऊ शकता. आता बऱ्याच वेळेला मी सांगतेच नेहमी, काढे उष्ण असतात, म्हणूनच हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त हे घ्यावेत. याची दोन कारणं, एक तर म्हणजे मेटाबॉलिझम वाढायला मदत होते, आणि दुसरं थंडीमध्ये जी सारखी भूक लागते, म्हणजे आपण काही काम करत नसलो, काम करत असलो, सारखं काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतं, ते क्रेविंग्स याने खूप कमी होतात, आणि म्हणूनच हे तुम्ही दिवसभरात दोन वेळा घेतले तरी हरकत नाही. आता पहिलं जे आहे ड्रिंक, ते म्हणजे अगदी आपलं घरगुती, ते म्हणजे दूध हळद. दूध हळद, दूध बरेच जण घेतातच, कारण ऑफकोर्स हा प्रोटीन आणि कॅल्शियमचा एक चांगला सोर्स आहे, पण इथे मला मुद्दाम सांगायचं आहे की दुधाचा अतिरेक करू नका, दुधामुळे सुद्धा वजन वाढू शकतं. फक्त रात्री झोपताना तुम्हाला हे दूध हळद घ्यायचं आहे, आणि मी आत्ता जेवढा कप घेतला तेवढा अर्धा कप घ्यायचा आहे. सो हे तुम्ही गाईचं दूध घेऊ शकता, उकळलेलं म्हणजे तापवलेलं आणि साय काढलेलं असावं, आणि यामध्ये तुम्हाला एक छोटा चमचा म्हणजे एक टीस्पून हळद घालायची आहे, आणि अगदी चिमूटभर दालचिनी घालायची आहे. आणि हे तुम्हाला गरम, म्हणजेच जसं आपण चहा पितो, आता जसं मी हे पीत आहे की फुंकून फुंकून, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दूध प्यायचं आहे. आणि अगदी रात्री झोपताना एक 10 मिनिटं झोपायच्या आधी जरी तुम्ही हे दूध हळद प्यायला, तरी सुद्धा ज्यांचा मेटाबॉलिझम स्लो आहे तर ते फास्ट व्हायला मदत होते. हळद आणि दालचिनी हे दोन्हीही फॅट कटर म्हणून काम करतात. हे झालं पहिलं ड्रिंक. आता दुसरं जे आहे ते म्हणजे ॲपल सिडर व्हिनेगर. मला बरेचसे लोक विचारत असतात की ॲपल सिडर व्हिनेगर वेट लॉस करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करू शकतो ते सांगा, कारण बरेच व्हिडिओ आजकाल येतात. आणि यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर हे तुम्हाला सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये, खूप जास्त गरम करू नका, आणि यामध्ये एक छोटा चमचा ॲपल सिडर व्हिनेगर घालायचा आहे. आता हे ॲज गुड ॲज व्हिटॅमिन सी असल्यामुळे तुम्ही लिंबू आणि ॲपल सिडर व्हिनेगर या दोन्हीच्या प्रॉपर्टीज सेमच असतात. तुम्हाला यासाठी ॲपल सिडर व्हिनेगर विकत आणलंच पाहिजे असं नाही, पण एक आजकाल हा ट्रेंड आहे आणि बऱ्याच जणांकडे घरी आहे, म्हणून मी हे एक ड्रिंक सांगितलं. तर हे झालं दुसरं ड्रिंक, हे तुम्हाला सकाळी घ्यायचं आहे रिकाम्या पोटी. आता तिसरं जे आहे ते म्हणजे ओवा. ओवा, अजवाईन हे फारच चांगलं काम करतात पोटाच्या सर्व तक्रारींवर. आता पोट वाढतं किंवा पोट फुगतं, पोटाची चरबी वाढते, याचं कारण म्हणजे तुमचं डायजेशन चांगलं नाही आहे. ज्यांना खाल्ल्यावर लगेच पचनाचा त्रास होतो, म्हणजेच अपचन होतं किंवा गॅसेस होतात, पोट फुगतं, पोट साफ होत नाही, अशा लोकांसाठी हे ड्रिंक म्हणजे अगदी छान काम करतं. आता हे ओव्याचं ड्रिंक जे आहे, एस्पेशली पोटाची चरबी कमी करायला फार महत्वाचं आहे. जेव्हाही मला कधी असं वाटतं की अरे म्हणजे काहीतरी आता ऑफकोर्स खाल्लं जातच, आणि काहीतरी वेगळं खाल्लं गेलं आणि पोट एकदम जड झालं, आणि आता आपल्याला कळतंय की कारण नसताना आपण खाल्लेलं आहे, तर मी एस्पेशली अगदी आवर्जून हे बडीशेप आणि ओव्याचं ड्रिंक घेते. पण आत्ता जे मी सांगते हे फक्त ओवा सांगते, तुम्ही यामध्ये तुम्हाला वाटलं तर बडीशेपसुद्धा ॲड करू शकता. आता हे तुम्हाला कधी घ्यायचं आहे, तर हे तुम्हाला जेवणानंतर, म्हणजे आत्ता साधारण 1:05 वाजताची वेळ आहे, तर यामध्येही तुम्ही संध्याकाळच्या वेळेतला एक चहा स्किप करून तुम्ही हे घेऊ शकता, जसं मी आत्ता घेतेय. और अदरवाईज जेवणानंतर 1 तासाने, अगदी हेवी जेवण झालं असेल किंवा काही तुम्हाला वाटलं की अरे आज उगीचच खाल्लंय, तरी सुद्धा तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता. यामध्ये एक ग्लास मोठ्या पाण्यामध्ये तुम्हाला एक छोटा चमचा ओवा घालायचा आहे,
बडीशेप घालणार असाल, एक मोठा चमचा बडीशेप घाला, जसं मी आत्ता ड्रिंक बनवलेला आहे. मला प्रचंड हे ड्रिंक आवडतं, खूप छान वाटतं. ती लॉकडाऊन पासूनची सवय लागलेली आहे आय थिंक, की ते जे काढे बघा बनवायचो ना आपण, की एक दालचिनीचा छोटा तुकडा, मग एक लवंग, मग त्याच्यामध्ये आम्ही तुळस घालायचो आपण, आणि पुदिना, म्हणजे जे काय अवेलेबल असेल थोडक्यात इम्युनिटी वाढण्यासाठी. पण ते एक समहाऊ तेव्हापासून ते खूप छान. मला ग्रीन टी ऑलरेडी मी घेतच होते, पण तरी सुद्धा हे एक कुठेतरी फार छान तेव्हापासून ती एक सवय लागलेली आहे, आणि खरंच त्याने खूप छान फायदा होतो. तर हे एक झालं. आता चौथं जे आहे ते म्हणजे आवळा ज्यूस. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं हे मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहेच, सगळ्यांना माहिती आहे. आवळा ज्यूस हे तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचं आहे. एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा आवळा ज्यूस घाला. मेक शुअर की तो आवळा ज्यूस विदाउट शुगर असला पाहिजे. मग तुम्ही तो कोणत्याही ब्रँडचा कोणत्याही कंपनीचा घेतलात तरी सुद्धा चालेल, पण त्यामध्ये साखर नसली पाहिजे. हा झाला आवळा ज्यूस. आत्ता हिवाळ्यामध्ये याचा वजन आणि फॅट कमी करण्याव्यतिरिक्त अजून एक फायदा आहे, तो म्हणजे व्हिटॅमिन सी असल्यामुळे इम्युनिटी वाढायला मदत होते. ज्यांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होतो, सकाळी उठल्या उठल्या शिंका येतात, त्यांनी हे नक्की घ्यावं. आता पाचवा, सगळ्यात शेवटचा पण महत्वाचा, तो म्हणजे जिरा वॉटर. जिरा हे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी अतिशय उपयुक्त मानलं जातं. बऱ्याच वेळेला जेव्हा मी ताक घेते किंवा आता फार कधी कधी असं होतं की वेळ नसतो पटकन हे सगळं करून घेत बसायला, तर जेव्हा मी ताक घेते किंवा फक्त पाणी घेतलं तर त्यामध्ये पटकन थोडीशी चिमूटभर जिरे पूड टाकते. जिरे भाजून ही पूड मी करून ठेवलेली असते घरी, तर युजली हे सुद्धा फार चांगलं काम करतं. आता जिरा पाणी बनवायचं आहे कसं, तर एक ग्लास गरम पाण्यामध्ये तुम्हाला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. हे भाजून घेतले तर जास्त उत्तम. जिरे पूड असेल तरी सुद्धा चालेल, पण जेव्हा आपण पाणी उकळवतो किंवा गरम करतो तर त्यामध्ये जिरा पूड न घालता अख्खे जिरे घाला, म्हणजे त्याचा अर्क जो आहे हा सगळा त्या पाण्यामध्ये उतरतो आणि त्याचा स्वाद पण खूप छान लागतो. तर हे जिरा वॉटर तुम्हाला रात्री झोपण्याआधी घ्यायचं आहे. यामुळे मेटाबॉलिझम फास्ट व्हायला मदत होते आणि रात्रभर जी आपली एक चरबी जाळण्याची प्रोसेस असते तर ती या जिरा वॉटरने फास्ट होते. तर ज्यांना मी आत्ताच म्हणाले की हिवाळ्यामध्ये एस्पेशली भूक खूप जास्त लागते, तर हे टाळण्यासाठी तुम्ही हे डिटॉक्स वॉटर घेऊ शकता. तुम्हाला काही वेगळं आणायचं नाही आहे, अनावश्यक खर्च नाही आहे, आणि हे अगदी नक्की करून बघा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की शांतपणे बसून हे ड्रिंक्स, डिटॉक्स ड्रिंक्स जर तुम्ही घेतलेत, चहासारखे फुंकून घेतलेत, अगदी एक 5 मिनिटं पटापट गटागटा पिऊन टाकायचे नाहीत, तर थोडं थोडं सिप बाय सिप घ्यायचं, की त्याचा तुमच्या बॉडीला खूप चांगला उपयोग होतो आणि वजन आणि पोटाची चरबी ही नक्की कमी व्हायला उपयोग होईल. हे सगळं करून बघा. एका वेळी सगळं करू नका. मी जेव्हा बऱ्याच वेळेला व्हिडिओ टाकते, मला खूप जणांची कमेंट असते की हे सकाळी आणि हे संध्याकाळी घेऊ का, मग हे दिवसभरात 3 घ्यायचेत का. नाही, मी 5 सांगितले, याचा अर्थ तुम्ही सगळे एका वेळी घ्यायचे नाही. एका वेळी एकच डिटॉक्स ड्रिंक घेऊन बघा, तेच 7 दिवस फॉलो करा, मग दुसरं घ्या, असं करून बघा, म्हणजे कशाचाही शरीराला त्रास होत नाही. तर नक्की करून बघा, मला रिझल्ट कमेंटमध्ये सांगा. अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.